हॅलो एव्हरीवन, कसे आहात? सर्व मजेत ना? आता आमच्या गुरुचं पहा. गुरु, काय आणलं तू? चिनूची चप्पल. चिनूची चप्पल आणली आहे ना? काऊन चिनूची चप्पल आणली तू? आ, तिच्या घरी म्हणजे तिच्या घरी जाऊन तिची चप्पल चोरून आणली तू? चोर म्हण ए शी, वास काय केलं चप्पलीचा? दीदीला सही ते चपला ठेवून दे बरं बेटा. ते सगळ्या आतमध्ये यानं काढल्या, नुसतं गिधाडेपणा करून ठेवते नुसतं. पलीस काय घरात कपडे कमी आहे का आपल्या बाबू? चल चिनू, चिनू म्हणतो चल बाळा देऊन दे मा चप्पल, देऊन दे मा चिनूची. मम्मीला रागवून बरंच आहे. मम्मीला रागवत तिची मम्मी. ते पा आता ते पाय ते पण तिची आजी म्हणते आता रागवते की नाही पाय. तिची आजी येते आता. आली गे आली का घरी येऊन आली गे? माझं घरी येऊन राहिली तिची आजी. तिची आजी आली आता. चिनूची आजी आली. तिची आजी रागवण देऊन दे मा चप्पल असं. गुड बॉय आणि तू देऊन दे मा तू चिनू चिनू चिनूची चप्पल देऊन दे मा. अरे कसं पोरगा रे हे, पोरीची चप्पल घालते. कुठं चाललं तू? पडीन सही तो पडीन. गुरु कुठं चालला तू? ए पण सई त्याला काठावर आणि तो घेणं त्याला. माझ्या चंद्रकोर संपल्या. आमची इथे लाईन गेली, 3-4 तास झाला लाईन गेली. बसलो आहे बाहेर, बरं नाही आहे सर्दीमुळे. सर्दीमुळे कसं तरीच वाटत आहे. आणि सईची एक्झाम चालू आहे फायनल. आता 10 तारखेला सईची एक्झाम संपणार. दोनच पेपर आहे तुझे. नाही तुझे राहिले ना? गुरु चिनूची चप्पल देऊन दे ना बेटी. गुड बॉय आहे ना? गुड बॉय, गुड बॉय आहे ना तू? चल चिनू, चल चल चिनूची चप्पल द्यायला चलतं घरी. चल आपण आम्ही चिनूची चप्पल देऊन येतो. हा चल व्हिडिओ काढत आहे. हो ताई, हा गुरु आला होता ना घरी? गुरु आला होता ना घरी? चप्पल घेऊन आला तिची. चप्पल घेऊन आला तिची. हे बाया चिनू चप्पल. चिनू तिला त्यांना माहितच नाही चप्पल आणली आहे ना. ये इकडे आहे ना चप्पल. या नांदी तिची चप्पल. माई चप्पल काय? तुला अशी चप्पल पाहिजे का चिनूची चप्पल सारखी? आता पप्पाला येऊ दे, पप्पाला घेऊन द्यायला लावतो ना. काय मी काय म्हणते? हा दीदीला द्यायला चल. चल दीदीला द्यायला. बरं बरं चल आम्ही दीदीला द्यायला, चिनूला चप्पल द्यायला चल. हा चल देऊन देऊ पत्तीची चप्पल. हा चालला आता काय तिची चप्पल द्यायसाठी. तिची चप्पल घेऊन येते. हा अशी पोरीची चप्पल घालत असते काय? आता चप्पल घालून चाललं मग. चल पाच 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 गाडी आली. चल 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 घरात चल तिच्या. सही साखळी लावजो. चल चिनू चिनू दिला म्हणा चप्पल घेऊन घे तुझी. चल वर चल घरात. चल बैठ. चल पाय तुझी चप्पल आणली त्यांना. चिनू चिनूला देऊन दे चप्पल. चिनूची चप्पल देऊन दे बेटा. व्हेरी गुड. कोणते चप्पल घेऊन गेली? हे सईची चप्पल चिनूनं घातली होती. अरे बाबा पण चिनूचे खेळ भांडे किती छान आहे की नाही? गुल्लो खेळणं ले तिचे खेळ भांडे. खेळणं खेळणं म्हणते तिचे खेळ भांडे. तिचे ते म्हणते गुलू खेळ भांडे खेळणं. अरे बापरे अरे बापरे. सई इथंच आहे घरीच. सई इथंच आहे ना. किती स्पीडनं जाते सरळ घाल. ते सरळ सरळ घाला.
अजून अजून आवाज दे. चिनूची मम्मी, चिनूची मम्मी आहे, चिनूची मम्मी आहे. हे बघ गुलू आमच्या पाच दिवस येणार काय. आमचे बाबा गाडी सुधरून राहिले गुरुची. चिनू म्हणते राहू दे ना. हात हा पाय आता माहित आहे. चिनू मस्त मोकळी जागा विने खेळासाठी. आता वर बांधल्यावर मस्त पूर्ण कपडे निनकी ने मस्त जागा होणार. बसली बाई चिनू हे काय घ्या ना. आता बाबाला म्हणून राहिले बाबा चक्का बाजूला काऊन ठेवा तुमच्या हातच दबन. उतर उतर बाबाचा पाय हे उडाला. बाबाच्या बाजूला काऊन ठेवा. निघते काय निघते ना तो साईड ना की अटकलाय. राहू द्या मग अटकलाय तर झाकूनच ठेवा लागत ते. चला आता आम्ही चाललो मार्केट मध्ये. ऍक्च्युली मी गेली होती दवाखान्यात. आयुर्वेदिक दवाखान्यात गेली होती. मी यांनी एक आयुर्वेदिक दवाखाना हे केलाय शोधला. त्यांनी म्हटलं 21 दिवसात मा गॅरंटेड तब्येत जे प्रॉब्लेम चालू आहे ते सगळे सॉल्व होऊन जाईल. आणि तुम्हाला मग मी त्याचं मी आता गोळ्या त्यांची दिलेली औषध घेणार आहे. तर काय फरक पडला काय नाही ते पण मी तुम्हाला सांगेन. आता एक आता तर माझ्या तुम्हाला माहिती माझ्या टिकली संपल्या. चला आता बाहेर निघालं तर तुझं टिकली आणायला चालली. मी त्याचे पॅकेट घेऊन येतो. बाई बिमार असे म्हणजे सगळं घर गणालं जाते. पहिले सुद्धा कपड्याचं एवढं तिथं आहे सगळे. आणि त्याच्यामुळे तिथं मग आमचे कपडे आता घर बांधायला काढतो म्हणते. तर म्हणून सगळं मला सफाई काढली तर 14 एप्रिल त्याची सफाईच आहे चालूच आहे. हळूहळू हळूहळू आता पाहू काय होते काय नाही काही की नाही. चला तर आम्ही घेतले आता मोठी गलीतून टिकल्या. पण लहान भेटते यांना मोठी नाही भेटली. मग लहानच घेतली म्हणे माल नाही बोलो लावले. मी नेहमी तिथूनच घेत असतो. थोडीशी फिरली की नाही कशी चक्कर येते मध्ये. आता असं तरीच वाटते. चला आता घरी जातो स्वयंपाक करायला लागतो. स्वयंपाक करायला काय तर असा होता आजचा व्लॉग. आणि रात्री बघा झोपायच्या वेळेस गुरु डान्स करून राहिला होता. ते कोणत्या गाण्यावर? कोरियन गाण्यावर. त्याला वाट त्याला दिसली मी शूट करताना तर रडत होता की करू नको बाय शूट. हे सई झोपली आहे. मी बसली होती. मी याच्याशी बघा कसं मस्त्या करते रात्रीच्या. पहा अजून आला घेऊ नको म्हणते शूट. तर असं होतं आजचं रुटीन माझं. आज थोडं बरं आहे मला. तर चला एवढाच होता व्लॉग. कसा वाटला माझा व्लॉग मला नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.